जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 605 रुग्ण तर शहरात 205 नवीन रुग्ण आढळले. सलग दुसऱ्या दिवशी 5 रुग्णांचा मृत्यू. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये अचानक वाढ झाली असून सलग दुसऱ्या दिवशी 5 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या 3 जण हे 45 वर्षाखालील असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात 605 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात सोमवारी 1 22 वर्षीय आणि 1 38 वर्षीय अशा 2 कमी वयाच्या बाधितांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. जळगाव महापालिका महापौर पदाच्या निवडीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून भाजप महापौर उमेदवारास मुदतवाढ द्यावयाची की नवीन सदस्यांना संधी द्यायची याबाबत भाजप नेते गिरीश महाजन आज निर्णय घेणार. जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असून त्यांचे 57 नगरसेवक आहेत तर विरोधी पक्षातील शिवसेनेचे 15, MIMचे 3 नगरसेवक आहेत. महापौर पद OBC महिला गटासाठी राखीव आहे तर उपमहापौर पद सर्वसाधारण खुले होते. महाराष्ट्रामध्ये काल 9,000 अधिक नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये चिंतेची आता भर पडली आहे. गेल्या महिनाभरापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असून प्रशासनाने उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय तपासणी पथक बुधवारी 10 मार्चला जळगावात दाखल झाले होते. सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भेट देऊन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून माहिती जाणून घेतली. नाशिक शहरात सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे शनिवार रविवार बंद असणार. नाशिकात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याआधीच कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.